वैद्यकीय सेवा बजावत असताना माढ्यातील डॉक्टरांनी ऑर्किड फुलशेतीचा प्रयोग यशस्वी केला असून या फुलांना मोठी मागणी मिळत आहे. वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच डॉक्टर वर्ग देखील आता आधुनिक पद्धतीनं शेती करू लागलेत. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरते याचा प्रत्यय माढ्यातील डॉक्टरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. डॉक्टर पंकज रवींद्र दोषी असे त्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी 2 वर्षापासून सुरू केलेला ऑर्किड फुलं हा शेतीचा प्रयोग यशस्वी ठरलाय. ही फुलं हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत दर महिन्याला जात आहेत. बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेल्या फुलांपैकी एक ऑर्किड हे फूल. मंदिर सजावट, लग्न समारंभ, कार्यक्रम किंवा सत्कारासाठी बुके असो या फुलांना प्रचंड मागणी असते. मोठ्या शहरात या फुलांना विशेष मागणी आहे. जाधववाडी गावच्या शिवारात डॉक्टर पंकज दोषी यांनी वडलोपार्जित शेतीत पॉली हाऊस अर्थात हरितगृह उभा करून त्यात 2019 साली ऑर्किड फुलशेती फुलवली आणि ती बहरली देखील. जांभळ्या आणि पांढऱ्या कलरच्या ऑर्किड फुलांना बाजारपेठेत अधिक मागणी आहे. दरम्यान ऑर्किड फुलशेतीचा प्रयोग बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या 4 जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग ठरला असून अन्य ठिकाणी देखील आज मितीला हा प्रयोग उभा नसल्याचं डॉक्टर दोषी यांनी बोलताना सांगितलं. वैद्यकीय क्षेत्राबद्दल हा फुलशेतीचा जो आपण प्रयोग केलेला आहे तो अतिशय चांगला आहे. माझे मित्र डॉक्टर विक्रांत खोत व त्यांचे भाऊ विकास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा 10 गुंठ्याचा ऑर्किडचा आपण पॉली हाऊस उभं केलेलं आहे. आणि या ऑर्किड जी फुलं दिसत आहेत ते बुकेमध्ये डेकोरेशनसाठी याचा उपयोग होतो आणि याची मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि शेतकऱ्यांना केल्यास त्यांना निश्चितच चांगला फायदा आणि चांगले रिटर्न्स यातून मिळतील. हा ऑर्किडचं महत्त्व म्हणजे हे जे ऑर्किड फुलं आहेत हे डेकोरेशनसाठी बुकेमध्ये लग्न समारंभामध्ये शिवाय मंदिरचे सजावट याच्यासाठी याचा वापर केला जातो. शेती याच्यामध्ये नुकसान आहे किंवा शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु चांगल्या प्रकारे जर शेती केली तर निश्चितच चांगले उत्पन्न कमी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे त्याचे रिटर्न्स अतिशय चांगले मिळू शकतात. दरम्यान निर्धार आणि आत्मविश्वासानं या फुलांची लागवड केली. लागवड करताना विशेष काळजी घेतली गेली आणि योग्य नियोजन करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. या फुल शेतीमध्ये त्यांच्या पत्नी डॉक्टर सुतेजा दोषी, डॉक्टर विक्रांत खोत, गणेश लटके, कल्याण जाधव, श्रीकांत गोसावी, राजू लवटे यांची त्यांना साथ लाभत आहे. इच्छा आणि जोडीला जिद्द असली की पॉली हाऊसमधील फुल शेती देखील फायद्याची आणि उन्नतीचा मार्ग दाखवून देणारी ठरते हेच डॉक्टर दोषी यांनी दाखवून दिलं असून त्यांची फुल शेती ही प्रेरणादायी आणि इतर डॉक्टरांसमोर अनुकरणीय अशीच आहे असं मनोगत अनेकांनी यावेळेस व्यक्त केलं. जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स दाम्पत्य फुल शेतीस भेटी देऊन पाहणी करत आहेत.